मोदीजींनी 9 वर्षांमध्ये देश कसा बदलला आमचे अमित भाई या ठिकाणी सांगतील, पण मोदीजींच्या योजनांचा महाराष्ट्राला काय लाभ झाला? 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती झाली, 1947ला आमचा देश या ठिकाणी स्वतंत्र झाला, पण बंधू भगिनींनो तरी देखील देशामध्ये परिस्थिती काय होती? मोदीजी येतपर्यंत अनेक लोक बेघर होते, अनेक लोकांकडे शौचालय देखील नव्हतं, अनेक लोकांची अवस्था गरिबी रेषेच्या खाली होती. मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये 25 लाख कुटुंबांना प्रधानमंत्री मोदी आवासचं घर दिलं. आज मोदीजींमुळे 1.25 कोटी लोक आपल्या स्वतःच्या घरात या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. आयुष्यमान भारतमध्ये 71 लाख गरिबांना त्या ठिकाणी उपचाराची सेवा दिली. कोविडमध्ये महाराष्ट्रातल्या आमच्या 12 कोटी लोकांना 17 कोटी लसी टोचण्याचं काम आणि मोफत कोविडची लस देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं. किसान सन्मान योजनेमध्ये 1.10 कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले. जल जीवन मिशनमध्ये महाराष्ट्रातल्या 1.12 कोटी घरांमध्ये नळाचं पिण्याचं शुद्ध पाणी हे मोदीजींनी पोचवलं. 70 वर्षात पोचलं नव्हतं. मोदीजींनी 1.12 कोटी घरांमध्ये महाराष्ट्रामध्ये पिण्याचं पाणी पोचवलं. उज्ज्वला योजनेमध्ये 38 लाख आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी गॅसचं सिलेंडर मिळालं. कौशल विकास योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 10 लाख लोक कुशल प्रशिक्षित झाले. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या 87 लाख शेतकऱ्यांना मोदीजींनी त्या ठिकाणी फसल बिम्याचा फायदा दिला. आणि त्यासोबत पीएम स्वनिधीमध्ये 5 लाख हातठेलेवाले, पानठेलेवाले, फुटपाथ दुकानदार यांना मदत करण्याचं काम दिलं. आणि यासोबत मुद्रा योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 41 लाख युवांना रोजगार मिळाला. 41 लाख लोकांना मुद्रा योजनेचं लोन हे महाराष्ट्रात मिळालं. आणि यापैकी 50% महिला आहेत हे महाराष्ट्राने या ठिकाणी मुद्रा योजनेचा रेकॉर्ड या ठिकाणी करून दाखवला. आणि एवढंच नाही, अटल पेन्शनमध्ये 40 लाख लोकांचे खाते उघडले. सुकन्या समृद्धीमध्ये 23 लाख परिवारांच्या घरी ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आली त्यांना त्या ठिकाणी फायदा झाला. मातृवंदना योजनेमध्ये 32 लाख लाभार्थ्यांना फायदा झाला. आणि एकूण जर आपण बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून 4 लाख कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट चालले आहेत. रस्ते होत आहेत, पुलं होत आहेत, पोर्ट होत आहेत, एअरपोर्ट होत आहेत. 4 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये माननीय मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी केली आहे. त्यामुळे 9 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या गरिबाला, महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयाला, सामान्य मराठी माणसाला त्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून जो विकास दिसलाय तो आपण सगळ्यांनी अनुभवलाय.